14 फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे सगळीकडे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि यातच संवेदना फाउंडेशन आणि प्लॅनेट आर्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्तरित्या व्हॅलेंटाईन डे निमित्त निसर्ग केअर वृद्धाश्रमात नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. माया फाउंडेशन संचलित निसर्ग केअर सेंटर वृद्धाश्रममध्ये हे नेत्र तपासणी शिबिर पार पडलं. या शिबिरासाठी डॉक्टर प्रशांत बिर्ला, बिर्ला आय हॉस्पिटल यांचं विशेष सहकार्य लाभलं. वृद्धाश्रम म्हटलं म्हणजे त्या ठिकाणी जी लोकं असतात ती आपल्याच लेकरांना नको झालेली माणसं, अर्थात आई आणि बापाला कंटाळलेली पोरं त्या आपल्या आईबापांना अशा ठिकाणी सोडून जातात आणि ही बिचारी मग स्वतःचं जीवन एकटंच आपल्या कुटुंबापासून दूर कंठत असतात. मात्र याच दूर झालेल्या वयोवृद्धांची काळजी घेण्यासाठी पाहिजे तशी, मात्र कितीही केलं तरी घरच्यांपेक्षा पाहिजे तशी काळजी वयोवृद्धांची घेतली जात नाही आणि यासाठी संवेदना फाउंडेशन आणि प्लॅनेट आर्ट एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेलं हे तपासणी शिबिर महत्त्वपूर्ण ठरलं. या ठिकाणी उपस्थित सर्व वयोवृद्धांची नेत्र तपासणी मोफत करण्यात आली. सुवर्णा पंकज, अभिनेते संकेत निकम, अमोल गायकवाड, जगदीश बोडके, शुभम जाधव, आकाश घोडे अशा सर्वांनीच येथे या शिबिरासाठी काळजी वाहिली. यावेळी त्यांनी सर्वच वयोवृद्धांची आपुलकीने चौकशी करत त्यांचे आशीर्वादही घेतले. संवेदना फाउंडेशन आणि प्लॅनेट आर्ट एंटरटेनमेंटचं हे शिबिर अतिशय महत्त्वपूर्ण ठरलं. त्यांच्या या शिबिरामुळे उपस्थित सर्वच वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि तृप्त झाल्याचे भाव दिसत होते. भूषण सावळा पाटील, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक. राहुल वाजे.